कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे लाखो नागरिकांना कठीण समस्यांचा सामनाही करावा लागतोय. गरजूंची अडचण लक्षात घेऊन नांदेडमधील गुरुद्वारा तख्त सचखंड आणि गुरुद्वारा लंगर साहिब यांनी लंगर सेवेचा विस्तार केलाय. यातून मार्च महिन्यापासून दररोज तब्बल 4 लाख नागरिकांना जेवण दिलं जात आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ही सेवा सुरूच राहील असंही सांगण्यात आलंय. पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट. लॉकडाऊनमुळे गरीब कुटुंब आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते. उदरनिर्वाहाचं साधन बंद असल्यानं नांदेडमध्ये असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही स्थिती लक्षात घेऊन आणि गरजूंना अन्न मिळावं याकरिता ऐतिहासिक धार्मिक गुरुद्वारा तख्त सच्चखंड आणि गुरुद्वारा लंगर साहिब यांनी पुढाकार घेतलाय. या ठिकाणी दररोज लंगरची सेवा दिली जाते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याचा विस्तार करण्यात आलाय. गुरुद्वारा तख्त सच्चखंड आणि गुरुद्वारा लंगर साहेब यांच्या वतीनं आता तब्बल 4 लाख नागरिकांना लंगर पुरवण्यात येत आहे. पूरे शहर के अंदर सब लोगों को सिटी के अंदर अंदाजा 3.5-4 लाख का जो लोगों को खाना पक्के वाला दिया जाता है हर रोज. ये पिछले महीने की कड़ा महीना पिछला मार्च 29 से आज तक डेली दोनों टाइम जो लंगर दिया जा रहा है और ऐसा ही जब तक लॉकडाउन रहेगा उस टाइम तक गुरुद्वारा लंगर साहब की तरफ से ये लंगर जो है निरंतर जारी रहेगा. केवळ गुरुद्वाराच नाही तर नांदेड शहर आणि विविध गावात लंगर सेवा पुरवणाऱ्यांचं कार्य गुरुद्वारा लंगर साहेबच्या वतीनं सुरू आहे. कुणीही उपाशी राहू नये असा या मागचा उद्देश. याकरिता दररोज 4000 किलो तांदूळ, 3500 किलो गहू आणि 2000 किलो डाळींपासून स्वयंपाक तयार करण्यात येतो. गुरुद्वारा लंगर साहेब येथे संत बाबा नरिंदर सिंगजी कारसेवावाले आणि संत बाबा बलविंदर सिंगजी कारसेवावाले हे दोन संत ज्यांना नांदेडभूषणचा पूर्वीच दर्जा दिलेला आहे ते नांदेडभूषण संत लोकांच्या समस्येकडे पाहता मागील 2 आठवड्यापासून सतत लंगर तयार करून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. 150-200 लोकांची त्यांची टीम या लंगर सेवेमध्ये काम करत आहेत. पहाटे 4 वाजतापासून लंगरची सेवा सुरू होत आहे तर रात्री उशिरापर्यंत लंगर शहराच्या विविध भागात आणि जवळ आसपासच्या भोवतालच्या गावांमध्ये सुद्धा लंगर पाठविण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचं मोठं संकट निर्माण झालंय. लंगरच्या माध्यमातून लाखो गरजूंचं पोट भरण्याचं सत्कार्य गुरुद्वाराकडून होत आहे, पण याचबरोबर हे संकट दूर व्हावं म्हणून प्रार्थनाही केली जाते. ये जो ऑल वर्ल्ड में निरंकार परमेश्वर ने संसार के जीवों का ये कोरोना वायरस बीमारी का जो सब कुछ परमात्मा के हुक्म अनुसार है और गुरु मारे परमेश्वर निरंकार काल पुरख ही जीवों के ऊपर दया कर सकते हैं और दया करेंगे भी, सबकी रक्षा करेंगे. और हाथ जोड़ के बेनती है आगे से कोई भी ऑल वर्ल्ड में जियो ने गुरु मारे परमेश्वर को पलाना नहीं है, नाम जपना और जपाना है. लंगरच्या या सेवेत अनेक महिला आणि पुरुष सेवेकरी ही सेवा देण्याचं कार्य पहाटे 4 वाजेपासून करतात. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूच असतं. 4 लाख लोकांची भूक भागवून त्यांना जगण्याची उमेद देण्याचं कार्य गुरुद्वारा तख्त सच्चखंड आणि गुरुद्वारा लंगर साहिब यांच्या मार्फत सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी लंगर सेवा ठरली आहे. दीपक इरमलवार, AM News, नांदेड.